नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे कांद्याचं सॅलड, ओनियन सॅलड. मस्त चटपटीत कमी वेळेत होणारं, जिभेला चव आणणारी, जेवणाची लज्जत वाढवणारी अशी ही डिश आहे ओनियन सॅलड. कांद्याच्या सॅलडसाठी लागणारं साहित्य: कांदा घेतले, 3 कांदे मध्यम साईजचे घेतलेत, तेल, तिखट, काश्मीरी लाल तिखट घेतले 1/2 चमचा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडं सैंधव मीठ, सैंधव मिठामुळे चव छान येते, साखर, जिरं आणि लिंबू. इतक्या कमी साहित्यामध्ये मस्त चटपटीत जेवणाला चव आणणारे सॅलेड करायचं आहे. आपण कसं करायचं ते पाहू. अशा प्रकारच्या स्लायसरने किंवा सुरीने असे बारीक कांद्याचे काप करून घ्यायचं, पातळ असं सगळ्या कांद्याचं काप करून घ्यायचं. या प्रकारचे पूर्ण कांद्याचे स्लाइस करून घ्यायचं. एका बाउलमध्ये कापून घेतलेले कांदे घालायचे, त्यामध्ये कोथिंबीर, साखर, चवीनुसार मीठ आणि सैंधव मीठ, त्यामध्ये जिरे, हाताने रगडून घेतलेले जिरे घालायचं आणि काश्मीरी लाल तिखट, हे मी 1/2 चमचा घेतलेला आहे, आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आणि त्यामध्ये आपण व्हिनेगर पण घालू शकतो 1 चमचा, व्हिनेगर नसेल तर लिंबू घालायचं 1/2 लिंबू. पूर्ण हाताने स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे त्यातलं रस उतरतं आणि चव खूप छान लागते. आणि त्यामध्ये थोडंसंच तेल घालायचं आणि अगदी जेवताना करून घ्यायचं हे सॅलड, म्हणजे खूपच छान लागतं. असं मस्त असं एकदम छान असं सॅलड आपण रोटी, पराठा, पोळी याबरोबर हे खाऊ शकतो. एकदम चटपटीत कमी वेळेत आणि मस्त असं सॅलड तयार झालं. तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला आवर्जून कळवा. थँक्यू.